सातारा पोलीस ठाणे हद्दीत 2 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे आता पोलीस प्रशासन आणि वाहतूक शाखा जागी झाली असून सातारा पोलीस ठाण्यात शाळा आणि महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या बस चालक मालक आणि मावशी यांची बैठक घेऊन त्यांना विविध सूचना देण्यात आल्या. सातारा पोलीस ठाण्यात 2 दिवसांपूर्वी शालेय मुलींची ने आण करणाऱ्या बसमध्ये मतिमंद मुलीची छेड काढून मारहाण करत त्याचा व्हिडिओ बनवून व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केल्या प्रकरणी आरोपी चालक आणि त्याच्या साथीदारावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा पोलीस ठाणे हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी यांची ने आण करणाऱ्या बस मालक चालक आणि मावशी यांची बैठक घेऊन बस मालकाने चालकाचे चरित्र तपासणी करून शालेय विद्यार्थी यांच्या बसवर चालक म्हणून ठेवावे, प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, तसेच मुलींच्या बसमध्ये महिला वाहक म्हणून नेमणूक करण्यात यावी असे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त डॉ राहुल खाडे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आणि सातारा पोलिसांसह हद्दीमधील जवळपास 14 ते 15 शाळा आणि महाविद्यालयातील चालक आणि मालक तसेच 70 ते 75 जण या बैठकीला हजर होते.